शाळकरी मुलांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात दिला ठिय्या. मोताळा तालुक्यातील उबाळखेड येथील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी खासगी व्यक्तीने ताब्यात घेतलेले शाळेचे शौचालय मोकळे करून द्यावे या मागणीसाठी शाळेतील 50 लहान विद्यार्थ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात बसून ठिय्या आंदोलन केले. उबाळखेड येथील जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 15 वर्षापूर्वी शौचालय बांधले होते. मात्र अचानक 15 वर्षानंतर शाळेच्या बाजूला राहणाऱ्या व्यक्तीने ते शौचालय तार कंपाऊंड करून ताब्यात घेतले व विद्यार्थ्यांच्या शौचालयास बंदी केली गेली. त्या शौचालयाचे तार कंपाऊंड काढून विद्यार्थ्यांसाठी खुले करून द्यावे ही मागणी घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत शाळेतील शौचालयाचे तार कंपाऊंड काढणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. महावाईसाठी नितीन पाटील, बुलढाणा.